अनुराधा धनराज कळे माझी पत्नी असून माझ्या पत्नीच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया उमरी यांनी कर्ज उचलून झालंय 40,000 रुपये पाठीमध्ये आले ना किती उचलून झालं काय पत्ताच नाही. सातबारा आहे का पत्नीचे नाव? नाही नाही सातबारा नाही पत्नी सातबारा नाही काहीच नाही जमीनच नाही पत्नी नाव उचल्या बँकेत ते म्हणतात की 156,000 रुपये भरा त्यामध्ये माफ काय झाली 7-5 वर्षापासून खातं थकीत आहे आमची माफी काय झाली माफी काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेची कर्जमाफी शासनानं दिली ती जवळपास 2 ते 2.5 वर्ष पूर्ण 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि शासनाने ज्यावेळेस मंजुरी दिली तेव्हापासून आतापर्यंत 1.5 लाखाची जी मंजुरी होती ती शेतकऱ्याला तमाच द्यायला पाहिजे होती आणि इथल्या बँकेच्या अधिकाऱ्यामुळं बँकेच्या अधिकाऱ्याचं जे वाच आहे त्या अधिकाऱ्यांचं त्या शेतकऱ्याविषयी नियोजन नसल्यामुळं शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास सहन 100% आहे. माय आई जो वडना बाप भीक मागू देना अशी परिस्थिती इथल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे कारण शेतकरी पूर्णतः 100% अडचणीत आलेला आहे. कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून 1.5 लाख रुपये जे माफी व्हायला पाहिजे होती जे माफ झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायला पाहिजे होतं या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं नाही आणि इथल्या बँकेची राष्ट्रीयकृत बँकेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे.